नाताय को नमाजी बुद्ध ताता को नारता जित से ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु श्री रामचंद्राय नमः। आवाज येते का खिलेर न अडकता येतोय हो म्हणूनच तुमची निवड केली आम्ही तुमचा आवाज प्याका असतो दोघाचा कथेचं अनुसंधान हनुमंतराजे मनामध्ये विचार करतात भगवान परमात्मा श्री रामचंद्र आहे तो सर्वांचं राखण करतो संपूर्ण पृथ्वीचा सांभाळ करतो असे असणारे भगवंत आहेत आणि त्या रामचंद्रांची रक्षा मी करतोय अशा प्रकारचा विचार हनुमंताच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे। काळे मा लागली ज्ञानाचे मी मरकट वेशी यथार्थ। हनुमंताजी म्हणतात श्री रामचंद्र संपूर्ण त्रैलोक्याचं रक्षण करता आहे आणि त्या रामचंद्राला त्या रामचंद्राचं राखण मी करतो माझ्या असणाऱ्या ज्ञानाला। बघा हनुमंतरायाचं बोलणं माझ्या ज्ञानाला काळिंबा लागली। हनुमंताकडे ज्ञान कमी आहे का? बुद्धिमत्तामध्ये वरिष्ठ असणारे हनुमंतराय ते सुद्धा म्हणतात माझ्या ज्ञानाला काळिंबा लागली कारण मी माकड आहे प्रभू श्री रामचंद्राचं रक्षण मी करतोय असं हनुमंतराय म्हणतात। प्रबोधली यथार्थ वार्ता मज एवढी कोण चिंता स्वस्ताता सुखे निजो। पण हनुमंतराय म्हणतात आघात बोध रघुनाथा भगवंताचा श्रीरामचंद्रांचा आघात बोध आहे मला असणारं त्यांनी प्रबोधन केलं आता मला कशाचीही चिंता नाही कुठल्याही प्रकारची काळजी करायची मला गरज नाही आता स्वस्त जाऊन झोपावं असा विचार हनुमंतराय करतात। अशा प्रकारचा विचार हनुमंतांनी केला जे काही शेपटीचा वेढा संपूर्ण वानरांभोवती टाकलेला होता तो हनुमंतांनी काढून घेतला आणि आपल्या आपल्या वानर सैन्यामध्ये हनुमंतराय निद्रा करण्यासाठी गेलेले आहेत। राक्षस वे आणि हनुमंतराय सुग्रीवजी सर्वच त्या ठिकाणी झोपण्यासाठी गेलेली होती रात्र खूप झालेली होती त्यामुळं जाणोनी पुढील कार्यार्थ प्रभू श्रीरामचंद्रांनी जाणलं पुढचं भविष्य काय आहे आणि हे जाणून घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांनी झोप घेतली त्या वेळामध्ये हे पाताळातले अहिरावण महिरावण तिथं आले आणि प्रभू श्रीरामचंद्रांना घेऊन चाललेले आहेत। केली चोरी धुरेची काल महाराजांनी सांगितलं पहिल्यांदा किन्यात श्रीरामांचं झालं तस अंधार पडलेला होता गुडूप अंधार होता आणि असणाऱ्या मध्यरात्री ही निशाचर अहिरावण महिरावण आले आल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण ह्या दोघांना वानर सैन्यामधनं चोरलं आणि खाली घेऊन चाललेले आहेत। जैसे यम जयम पाशन लक्षती कोणास वेगे काढून प्रलांस नेती उदास निर्भय। त्या ठिकाणी जशा प्रकारचे यमाचे यमपाश ते कोणालाच दिसत नाही किंवा लक्षात येत नाही मरणाऱ्याला कोणी बघितलं का आजपर्यंत तसे असणारे ते यमाचे यमकाश कोणा यमपाश कोणालाच दिसत नाहीत तसा असणारा त्याचा प्राण जशा प्रकारेचे यम आपला प्राण काढून घेऊन जातात ते आपल्याला समजत नाही तसं त्या असणाऱ्या दोघांनी प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण ह्या दोघांना सैन्यामधनं घेऊन गेलेले आहेत। भूमीवरी सांडून प्रेता प्राण हरित तत्व
बघा काय सांगितलं, आपल्या असणाऱ्या सर्वांसमोर यम येऊन आपला प्राण घेऊन जातो, ते प्रेत जमिनीवर पडतं सर्वांच्या समोरच, पण ते कोणाच्याच लक्षात येत नाही. असा असणारे हे आहिरावण आणि महिरावण प्रभू श्रीरामचंद्रांना घेऊन गेलेले आहेत. तसे असणारे त्या ठिकाणी प्रेतरूप वानरा, वानरांचा प्राण म्हणजे भगवान परमात्मा श्रीरामचंद्र आहे. त्या आहिरावण महिरावणांनी त्या वानरांचा प्राणच घेतला, म्हणजे भगवंताला त्या ठिकाणी चोरून नेलं. नेल्यानंतर न सगळं पाताळामध्ये घेऊन गेले. वाचा. राम वानरांचे जीवन, राम वानरांचा जीव प्राण, राम वानर गण प्रेतवत जान सकळी ग. राम हा वानरांचे जीवन आहे, व राम प्रभू श्रीरामचंद्र वानरांचा प्राण आहेत, आणि रामाविना वानरां सगळी वानर प्रेतवत आहे. रामामुळं त्या ठिकाणी काहीच नाही. या ठिकाणी हनुमंतराय पुढे म्हणतात बघा, कुठं सुंदरकांडामध्ये सांगतात, तो हा माझा श्री रघुनाथ वानरांचा तरी अंकित, तो असणारा माझा राम आहे. तसंच सर्व वानरांचा प्राण म्हणजे श्रीरामचंद्र आहे, आणि मुख्य धुरा त्या ठिकाणी रामचंद्रालाच घेऊन गेले, त्यामुळे सगळे वानर प्रेतवत त्या ठिकाणी रामा व्यतिरिक्त आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं होतं, जाऊन निवांत झोपा. हनुमंतराय झोपायला गेले, तरी न राहे उगला. सुखानं हनुमंतराय झोपले नाहीत, कारण स्वामी कार्यासाठी त्या ठिकाणी उद्दत असलं पाहिजे, स्वामी कार्य असं करण्यासाठी तळमळ असली पाहिजे. त्या ठिकाणी हनुमंतराय शांत राहिले नाहीत. वेळोवेळी हनुमंतराय श्रीरामचंद्रांना पाहण्यासाठी येत होते. त्यावेळेस दुसऱ्यांदा त्या ठिकाणी हनुमंतराय ज्यावेळेस श्रीरामचंद्रांना पाहायला आले, तेव्हा काय झालं? बघा, दुसरा हनुमंताचा फेरा तिथं आला. आल्यानंतर हनुमंतानं बघितलं की प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण हनुमंताला दिसले नाहीत. हनुमान अत्यंत घाबरे झाले, आणि ज्या वानर सैन्यामध्ये हनुमंतराय प्रभू श्रीरामचंद्रांचा शोध घेऊ लागलेले आहेत. त्या ठिकाणी हनुमंतराय विचार करतात, प्रभू श्रीरामचंद्र कुठंच गेलेले नाहीत, मलमूत्राला गेले नाहीत, किंवा कुठं वनविहाराला गेले नाहीत. रात्रीचा प्रसंग असल्यामुळं वनविहाराचा जास्त संबंध येत नाही, कारण रात्री कोण वनविहाराला जात नाही. त्यामुळं हनुमंतराय म्हणतात, श्रीराम कोणीकडे गेला? भगवंत असणारे रामचंद्र कुणीकडे गेला? हनुमंताला वेड लागल्यासारखं झालेलं आहे. युद्ध करिता बागला पूर्ण गेला मेळकार सोडून गेल्या अयोध्येशी गमन वाचिलो पूर्ण श्रीराम. हनुमंतराय म्हणतात की श्रीरामचंद्र हे युद्ध करून दमलेले आहेत, आणि दमले असल्यामुळं हा सर्व वानरांचं सैन्य सोडून प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण अयोध्येला गेले का काय, आणि जर गेले असले तर श्रीरामापासून आपण दुरावलो, असं हनुमंतराय बोलतात. त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात, हे रामचंद्रापासून घडणारच नाही, कारण प्रभू श्रीरामचंद्र शरणांगताला विसरणारच नाहीत, कारण शरणांगता शरण साच एक
अशा प्रकारे असणारे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण आहेत हे शरणांगताला विसरणार नाहीत, त्यामुळं सर्व दीन वानरांना सोडून जातील, हे रामचंद्रापासून घडणार नाही असं हनुमंतराय बोलतात. शरणांगत कृपाळ श्री राम दीन दयाळ एवढा वृद्धाचा कल्लोळ वानर मेळो सांडीला. प्रभू श्रीरामचंद्र शरणांगताला कृपाळू आहेत, दीनजनांचा प्रणितपाळ करणारे दयाळू असणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत, एवढा असणारा रामाचा ब्रिदाचा कल्लोळ आहे आणि त्याच रामचंद्रांनी हा वानर मिळ का सोडून गेले अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करतात. विभीषण जाणवू मात आणि सुग्रीव वानर नात गोष्टी फाकत कटकांत होईल अकांत सकाळी काशी. हनुमंतरायजी म्हणतात आपण ही गोष्ट बिभीषणाला सांगू आणि वानरांचा राजा सुग्रीवाला सांगू, जर ही गोष्ट वानर सैन्यामध्ये पसरली तर सगळीकडे आकांत होईल, कारण राम आणि लक्ष्मण यांच्या जीवावरच हे वानर सैन्य आलेलं होतं आणि तेच आता नाहीत अशी जर वानरांना बातमी कळली तर सगळीकडे आकांत होईल असा विचार हनुमंतराय करतात. गोष्टी जाईल लंकेशी टावके पडल रावणाशी मग धावन येईल वेगशी गात सकळांशी करील. आणि हनुमंतराय अजून एक विचार करतात, ही जर गोष्टी वानर सैन्यामध्ये पसरली आणि जर गोष्ट लंकेला गेली रावणाला समजलं तर रावण इथं येईल आणि सर्व वानरांचा घात करील, त्यामुळं काय करू? रावण बापुडे ते किती त्याशी मारावया चुत्पत्ती एक एक अशी अद्भुत शक्ती करतील शांती रावणांची. हनुमंतराय म्हणतात रावण जरी आला तरी रावण बापुडा आहे, रावणाला मारायला आमचा एक एकच वानर बास झाला, एकच वानर रावणाला मारू शकतो, कारण एक एक गोळांगुळ गिळू शके ब्रह्मांड गोळ, हा संपूर्ण ब्रह्मांड गोळ गिळण्याची ताकद एका एका वानरामध्ये आहे, त्यामुळं रावणाची भीती नाही. हनुमंतराय बोलतात त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात थोडा इतर राजनीतीचा जर विचार केला तर मुख्य धुरा असणारे मुख्य योद्धे आपले आहेत, त्यांच्याविषयी जर काही घडलं तर तो समाचार गुप्त ठेवावा लागतो आणि इथं तर प्रभू श्रीरामचंद्राचीच चोरी झालेली आहे आणि ही जर गोष्ट जगामध्ये कळली तर आपली अपकीर्ती होईल, ही गोष्ट आपल्याला लाजिरवाणी आहे. हनुमंतराय बोलतात ऐसे विचारो आणि कपिनाथ बिभीषण सावध करीत आणि सुग्रीव वानर नात वृत्तांत सांगत तया दोघा. अशा प्रकारचा विचार हनुमंतानं केला, बिभीषणापाशी गेले, बिभीषणाला सावध केलं आणि वानरांचा राजा सुग्रीव यालाही सावध केलं आणि त्या दोघांना घडलेला वृत्तांत हनुमंतराय सांगू लागलेले आहेत. येरा समस्त कळोन देताय पाव लागले रघुनाथाय कोटे न देखती सर्वताय तिघाती चिंता वर्तली. आणि हे तिघ जण कोणती ग? हनुमंतराय, राजा सुग्रीव आणि बिभीषण हे तिघ कोणाला सुद्धा माहीत न होऊन देता प्रभू श्रीरामचंद्रांचा शोध घेऊ लागले, पण रामचंद्र त्यांना कुठेही दिसत नाहीत, त्यामुळं ह्या तिघांना अत्यंत चिंता लागलेली आहे. बिभीषण सांगत्यांशी व्यर्थ जाणे न घडे रामाशी
ठिकाणी विभीषण हा त्या वानरांमध्ये त्या ठिकाणी तो विभीषण हनुमंतराय आणि सुग्रीवाला म्हणतात काय काही योजिले कार्यासी रामचंद्र असं विनाकारण आपल्याला सोडून जाणार नाहीत. त्यांच्या मनामध्ये काहीतरी कार्य असेल आणि ते कार्य करण्यासाठीच रामचंद्रांनी कोणालाही न विचारता त्यांनी गेले असं या ठिकाणी विभीषणजी बोलतात. वाचा सूचकाचा आवाज येत नाही. वोवीत समजले नाही मला. वोवी वर परत वाचा एकदा. आता काय करणे विचार म्हणून झाले चिंता तोर सर सावला कपिंद्र काय उत्तर बोलत. विभीषणजी म्हणतात आता आपण नेमकं काय करायचं चिंतातूर झाले कारण रामचंद्र आपल्याला सोडून गेले असं विभीषणाच्या मुखामधून ऐकल्यानंतर तव सरसावला कपिंद्र हनुमंतराय समोर आले आणि विभीषणजी आणि सुग्रीवाला काय बोलतात ऐका. तुम्ही सावध राहे ते कळून द्यावे कोणाते संरक्षावे सैन्याते अति सामर्थ्य सावध. हनुमंतराय विभीषणजी आणि सुग्रीवाला सांगतात तुम्ही या ठिकाणी इथं सावध राहा कोणाला सुद्धा ही गोष्ट सांगू नका आणि आपल्या सैन्याचं रक्षण तुम्ही आपल्या स्वसामर्थ्यानं करा तोपर्यंत मी काय करतो. वाचा. तोपर्यंत मी जातो. कुठं जातो आता रामचंद्र आणि लक्ष्मण यांना कुठं नेलंय हे हनुमंताला माहीत नाही म्हणून ते म्हणतात झाडा घेईन त्रैलोक्यासी पूर्ण त्रैलोक्याचा शोध घेईन रामचंद्र जिथं असतील तिथून त्यांना शोधून इथपर्यंत आणतो असं हनुमंतरायजी बोलतात. त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात सप्त पाताळ सप्त पाताळामध्ये शोध घेईन. आता सप्त पाताळ कोणचे अतळ वितळ सुतळ जलातळ महातळ तळातळ आणि शेवटचा असणार पाताळ असे असणारे हे सप्त पाताळ आहेत. ह्या सप्त पाताळामध्ये शोध घेईन आणि पर्वतांच्या दरडीच्या दरडीमध्ये जाऊन हनुमंत रामचंद्रांना पाहीन पृथ्वी त्या ठिकाणी वाटेन रोकडी करील पण प्रभू श्रीरामचंद्रांना शोधून आणेल असं हनुमंतरायजी बोलतात. एकवीस स्वर्गांच्या उत्तरंडी पाडीन न लागता अर्ध घडी पीठ करवानी रोकाडी मिळविल तातडी अवक्तांशी. तसेच असणारे 21 स्वर्ग आहेत. ह्या 21 स्वर्गांच्या उतरंडी मी अर्धा क्षण सुद्धा न लागता ढासळून टाकीन त्यांचं पीठ करीन स्वर्गाचं पीठ करून टाकील आणि प्रभू श्रीरामचंद्र कुठं गेले असतील तिथून त्यांना घेऊन येईल असं या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात. वैकुंठ लोक आहे कैलास लोक आहे ते सर्व मोडीन भगवान शंकराला सुद्धा त्या ठिकाणी मी सीख लावीन त्यांच्यापाशी सुद्धा जाईन आणि ज्या असणाऱ्या भगवान शंकरानं रावणाला अनुग्रह दिला त्यामुळं हा रावण उद्धत आहे असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलतात. शिकलावीन पळतो या प्रती
रावण तर आपल्यापाशी बापुडा आहे आणि त्या रावणाला मी मारीन, त्याला भस्मांतराने येईन आणि जी काही त्रिकूट आहेत ते सर्व त्रिकूट एका क्षणामध्ये मी पाडीन, पण जिथं श्रीरामचंद्र असतील त्यांना शोधून घेऊन येईन असं हनुमंतरायजी बोलतात. हनुमंत राय बिभीषण जी आणि सुग्रीवाला बोलतात, प्रत्येक विवराचं शोधन मी करीन, गिरीकंदराचं उल्लंघन करीन, फक्त तुम्ही इथं सावध राहा आणि आपलं जे दळ आहे ते दळ सावध त्या ठिकाणी सावधतेनं तुम्ही त्याचे राखण करा. आरती घेऊयात. रामकृष्ण.